व्हीपी सिंह यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण आणि संघर्ष समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. मंडल आयोगाचे प्रणेते आणि माजी पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण समिती आणि संघर्ष समितीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. फुले शाहू आंबेडकरांनंतर व्हीपी सिंग यांचं नाव घ्यावं लागतं असं ज्येष्ठ विचारवंत रमेश खंडागळे यांनी सांगितलं. यावेळी व्हीपी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी सभापती मनपा स्थायी समितीचे रत्नकुमार पंडागळे, संजीवनी घोडके, सोमनाथ पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. माजी पंतप्रधान यांना आम्ही विनम्र अभिवादन करत आहोत. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आज जी परिस्थिती देशामध्ये उभी राहिली आहे, समाज सरळ सरळ दोन तटामध्ये विभागला जातो आहे. फुले शाहू आंबेडकर आणि व्हीपी सिंग यांच्या विचाराची नितांत गरज आहे आणि म्हणून या महापुरुषांना आम्ही सातत्यानं आमच्या लढ्याचे आदर्श समजतो. परंतु जेव्हा राष्ट्रीय विचार समोर येतो तेव्हा संपूर्ण देश उभा राहतो आणि ती परिस्थिती आज व्हीपी सिंगाच्या विचारामधून आम्ही निर्माण करू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.